32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावालाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन। या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन, तेही नयन चष्मावालामध्ये। या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा। तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर। 88 87 47 25 आणि 82 75 92 99 94। संगमनेर शहरानजीक असलेल्या गुंजाळवाडीमध्ये वेतळनाथ बाबांच्या यात्रेनिमित्तानं विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले। गेली 3 दिवसांपासून या ठिकाणी संगीत आखाडीचा कार्यक्रम सुरू होता। गुंजाळवाडीकरांचा हा पारंपरिक आखाडीचा कार्यक्रम अनेक पिढ्यांपासून आज तागायत अविरतपणे सुरू आहे। तर या संगीत आखाडीत 80 वर्षाच्या आजोबापासून ते 5 वर्षाच्या चिमुकल्यापर्यंत सर्वांनी सहभाग घेतला। या संगीत आखाडीमध्ये अनेक देवदेवतांचे मुखवटे परिधान करून ते नाचवले जातात। यामध्ये गणपती मुखवटा, ब्रह्मदेव मुखवटा, त्याचबरोबर सूत्रधार, भालदार, चोपदार, विदूषक, गणपती, सरस्वती, ब्राह्मण, साईबाबा, अस्वल, घोडा, छत्रपती शिवाजी महाराज, भीम बकासूर आदींसह अनेक देवतांचे मुखवटे इथं नाचवले गेले। तर या यात्रेविषयी गुंजाळवाडी गावचे माजी उपसरपंच नरेंद्र गुंजाळ यांनी माहिती दिली। सालावादाप्रमाणे याही वर्षी श्री वेतळनाथ देवस्थान गुंजाळवाडी या ठिकाणी भव्य मोठा यात्रा उत्सव, आखाडी उत्सव, या उत्सवाला चालू होऊन आज 3 दिवस झालेला आहे। आज 3रा दिवस प्रमुख दिवस आहे। बऱ्याच वर्षांची परंपरा, गेली 150 ते 200 वर्षांची परंपरा जुन्या बुजुर्गांनी या ठिकाणी गावाला परंपरा घालून दिलेली आहे। ते परंपराचं जपण्याचं तंतोतंत काम गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व तरुण युवक, सर्व या ठिकाणी करत आहेत। कैलासवासी, वैकुंठवासी गेन बाबा, कैलासवासी लक्ष्मण महादू भगत यांच्या मार्गदर्शनाखाली हा आखाडीचा सोहळा बरेच दिवसापासून या ठिकाणी चालू आहे। आज 3रा दिवस आहे। 3रा दिवसाच्या निमित्ताने जी पारंपरिक जी लिजिम आहे, ती लिजिम खेळण्यासाठी गावातील सर्व आबालवृद्ध, सर्व तरुण मित्र, सर्व लिजिमचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत। लिजिमला लवकरात लवकर या ठिकाणी सुरुवात होऊन या ठिकाणी काठीची जी मिरवणूक आहे, काठीची मिरवणुकीला पण लगेच सुरुवात होणार आहे। त्यानंतर काठीची मिरवणूक झाल्याच्या नंतर देवापुढे हजेरीचा कार्यक्रम होईल। हजेरीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर तमाशाची गणगौळण होईल आणि गणगौळण झाल्याच्या नंतर रात्री 10 वाजल्याच्या पासून पुढे सूत्रधार, त्यानंतर भालदार, चोपदार, विदूषक, गणपती, सरस्वती, ब्राह्मण गणपती आरती, साईबाबा आरती, अस्वल, घोडा, छत्रपती शिवाजी महाराज, भीम बकासूर, वंचर, कुसळणी भगत, मत्स्यावतार, त्राटिका वध राम लक्ष्मण, दुर्गादेवी, रावण वध राम लक्ष्मण, रक्तादेवीची ताटी, त्यानंतर वानर सेना, तारकासूर मुखोटा, शंकर पार्वती पात्र, मोहिनी भस्मासूर, गोविंद भट सगुणी, त्यानंतर वाहल्याकुळी, भरतरी पिंगळा, दैत्य मुकुटा झाल्याच्या नंतर घोडा, वाघेमंडळ, खंडोबा मुकुटा, मच्छिंद्र वीरभद्र, हिरण्यकश्यप व नरसिंह मुकुटा, भूत मुकुटा आणि आमचे गुंजाळवाडी गावचे रामदैवत श्री वेतळनाथ महाराजांचे मानाचा जो मुकुट आहे, त्या मुकुटाची मिरवणूक होईल। आज रात्री 10 ते सकाळी 10 वाजेपर्यंत हा यात्रा उत्सव या ठिकाणी चालणार आहे। पारंपरिक पद्धतीने सोंगा, त्यानंतर सोंगांचे पात्राचे भाषण, सर्व गावातील तरुण मित्र, सर्व आबालवृद्ध आजही पण त्याच उत्साहाने या ठिकाणी करत आहेत। सकाळी 8 वाजता देवाच्या मुकुटाची मिरवणूक झाल्याच्या नंतर इथं या ठिकाणी शेरणी वाटण्याचा कार्यक्रम होतो। शेरणी वाटण्यासाठी या ठिकाणी भरपूर गर्दी, देवाच्या मुकुट्याला सर्वच या ठिकाणी पंचक्रोशीतून आणि तालुक्यातून या ठिकाणी अनेक भाविक भक्त या यात्रेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। आणि सकाळी 9 वाजता हजेरीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर शेरणी वाटप होऊन सायंकाळी 4 ते 6 खूप मोठा कुस्त्यांचा जंगी हंगामा या ठिकाणी होणार आहे। यात्रा अतिशय यशस्वी पार करण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ, तरुण मित्र, यात्रा कमिटी, आबालवृद्ध सर्वांचं खूप मोलाचं या ठिकाणी सहकार्य आहे आणि सर्वांच्या सहकार्याने गुंजाळवाडी गावात धार्मिक सामाजिक कार्यक्रम अतिशय धडधडीने आणि अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहे। याचप्रमाणे श्री आमचं जागृत देवस्थान, श्री वेतळनाथ देवस्थानची यात्रा या ठिकाणी चालू आहे। यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचे गुंजाळवाडी सर्व ग्रामस्थ पंच कमिटीच्या वतीने, यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक आभार।
यात्रोत्सवासाठी उपस्थित असलेल्या भाविकांचं यात्रा कमिटीच्या वतीनं स्वागत केलं गेलं। शनिवारी संगीत आखाडीचा शेवटचा दिवस होता। या शेवटच्या दिवशी हजारो भाविकांनी वेतरणात बाबांचं दर्शन घेतलं आणि या संगीत आखाडीचा आनंद घेतला। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर। Thank you.
Bye.
मी आता थोड़ा आराम करतो, तुम्ही आता काय बाबा एका दवाखाली जाऊन आराम प्रतिष्ठित नागरिक वाचन करू शकता, तुम्ही कुठेतरी याला आवरण घालू शकता। गावामध्ये आपल्या गावचे काही गुराखी गुरु चालायला आले, राणार आले आणि त्यांनी उन्मत्ताचा खेळ सुरू केला। माफ झाले टक्कल पडलाय, मग चिंता करू नका। आता संगमनेर शहरातील गणेश नगर येथे हबीब हेअर अँड ब्युटी मध्ये तुमच्या डोक्यावरील केस पहिल्यासारखे दिसण्यासाठी पुरुषांनी आजच भेट द्या, तर महिलांच्या केसांची लांबी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट उपलब्ध। त्याचबरोबर नवोदित तरुण तरुणींसाठी मेन्स अँड लेडीज हेअर पार्लरचे सर्व ट्रेनिंग देण्यासाठी आमची अकॅडमी सज्ज आहे। एक वेळ अवश्य भेट द्या हबीब हेअर अँड ब्युटी, गणेश नगर संगमनेर। संपर्क 77980 54841।